नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर चला सकाळी मी काय करते, तर आज मोठी एकादश म्हणजे त्र्यंबकेश्वरची यात्रा. तर आज मोठी एकादश असल्याने आमच्या घरात सगळ्यांना काय उपवास, तसं सईच्या पप्पांना दरवेळेस जी पण महिन्यातून दोनदा एकादश असते ना, त्याचा आईंना आणि सईच्या पप्पांना उपवासच असतो. तर चला आज डब्यासाठी मस्तपैकी वेफर्स वगैरे तळते आणि खिचडी करणार. तर आजचा तुम्हाला थंबनेलवरून समजले असेल, तर आज हळदी कुंकवाचा तुम्हाला ऋतूचं हळदी कुंकू कसं झालं ते तुमच्यासोबत शेअर करते. तर चला आत्ता कसं 15 दिवसापासून आहे ते हळदी कुंकवाचं आहे ना, सगळ्यांकडे ना चालू आहे. तर हळदी कुंकवाचेच तुम्हाला ब्लॉग येत आहे, कारण सगळे काही आम्ही जवळ राहतो आणि सगळे काही सगळ्यांना बोलवतात हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला. तर सगळं तुमच्यासोबत सगळ्यांनी खूप छान छान असं डेकोरेशन करताय, तर सगळं तुमच्यासोबत शेअर करते. आणि तुम्ही मामींच्याही हळदी कुंकवाच्याला खूप छान छान कमेंट केल्या, तर थँक्यू सो मच. तर चला आजही ऋतूने पण खूप मस्त असं डेकोरेशन केलेले आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं काही बघायला भेटेल, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर माझ्या घरातलं सगळं आवरल्यानंतर क्लासला गेले. आजही क्लासमध्ये मेकअप होता, पण पूर्ण मेकअप झाल्यानंतर तुम्हाला नाही दाखवता आला, कारण काहींना कॅमेरेसमोर यायला नाही आवडत. तर चला क्लास सुटला आहे, आता मम्मीकडे आले. तर आत्ता आहे ना 5:30 झाले आहे, आणि सईचे पप्पा पण येणार आहे आता घ्यायला, कारण त्यांचं पण सिन्नरला काम आहे. तर आता ते ड्युटीवरनं येते ना, आम्ही आहे ना घरी जाऊ. तर इथेच ना माझी मावशी राहते ऋतू मावशी, तर तिच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. तर चला तिचाही फोन आलेला होता, म्हटले सईचे पप्पा येईपर्यंत आपण हळदी कुंकवाचं वाण घेऊन येऊ. तर चला आहे ना मम्मीने डेकोरेशनमध्ये ठेवलेलं होतं हळदी कुंकवाच्या दिवशी. तर खूप त्यांचा कमेंट होता की हा दिवा की कुठून घेतला, कसा मागवला आणि किती रुपयाचा आहे. तर हा याची साईज आहे ना थोडी मोठी आहे, तर माझ्या घरी पण तुम्ही बघितलं आहे तर ती थोडी छोटी आहे. तर तो माझ्या घरचा आहे ना, तो 175 रुपयाचा आहे. तर छोटी साईज 10 इंची येतो आणि हा मोठा आहे त्याच्यापेक्षा. तर हा आहे ना 320 रुपयाला घेतला होता, तर ऑनलाईन. तर मिशो ॲप आहे ना त्यावरती, तर काय सर्च करायचं, तर दिया म्हणून तुम्ही सर्च केलं ना तरी पण हे सगळे काही हे दिवे येतात. तर दिया म्हणून सर्च करा मिशो ॲपवर, तर त्याच्यावर तुम्हाला काही ऑफर वगैरे पण भेटत राहतात. आणि हा 320 रुपयाची प्राइस आहे आणि थोडासा मोठा आहे हा माझा, 175 रुपयाचा 10 इंचाचा आहे. तर चला, तर हे ऋतूचं घर तर मम्मीच्या घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर जवळ आहे खूप. तर तिलाही देवदिवा हवा होता, तर घेऊन आलो. आणि ऋतूची तयारी सगळी काही झालेली होती, छान मस्त अशी ऋतूने छान रांगोळी वगैरे काढलेली होती. आणि तसंच डेकोरेशन पण खूप छान केलेलं होतं, पल्लवी मामी मावशींतही आलेल्या होत्या. तर चला तर बघा रांगोळी किती मस्त काढली आहे ना, तर छान अशी ना मस्त हळदी कुंक म्हणजे सी काढलेली आहे आणि छान असे हलवाईचे दागिने वगैरे. तर खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं आणि त्या साईडला पण हळदी कुंकूचं नाव वगैरे काईट वगैरे सगळं काही लावलेलं होतं मस्त. आणि ती पण छान अशी तयार झाली होती, तिचं पण पहिलं हळदी कुंकू असल्याने तिने पण या कोहऱ्या आणलेल्या होत्या. तर चला तर छान असं आहे ना, आम्ही सगळ्यांनी उखाणे वगैरे घेतले आणि मस्तपैकी ना हळदी कुंकूचा तिचाही कार्यक्रम झाला. आणि सगळेजण वाट बघता येतील माझ्या हळदी कुंकवाची, तर माझं हळदी कुंकू कधी आहे. तर चला तुमच्यासाठी पण हळदी कुंकवाच्या वेळेस एक सरप्राईज आहे, तर लवकरच तो ही व्हिडिओ येईल. तर तुम्हालाच ना काही सरप्राईज आहे बघायचं असेल ना, तर ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल ना, त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला तोही तुम्हाला हळदी कुंकवाचाही ब्लॉग लवकर येईल आणि तुमच्यासाठी काही मस्त सरप्राईज आहे, तर तेही लवकर कळेल.
नटीला जमणार दाढी कोणी नाही दाढी केलं मग काय जायचंय मी क्लासला आली होती ना मग घरी नकोच जायचं तू कुठे गेली मी ते येतो इकडे पाहिलं इकडे पाहिलं तर चला साईचे पप्पाही आलेले होते मम्मीच्या घरी थांबले होते ते आणि सगळ्यांसाठी ऋतूने असं छान असं फ्रूट कस्टर्ड केलेलं होतं कारण आज सगळ्यांना काही उपवास तर एकादस तर सगळ्यांना उपवासच होता तर छान असं आमचं नाश्ता वगैरे झाला फ्रूट कस्टर्ड छान केलेलं होतं एकदम छान म्हणजे ऋतूने म्हणजे ऋतूच्या मिस्टरांनी म्हणजे माझ्या काकांनी केलेलं होतं तर खूप मस्त होतं त्यानंतर साईचे पप्पाही आले तर आम्ही घरी आलो नंतर माझ्या जाऊबाईंच्या घरीही हळदी कुंकू होतं तर त्यांचाही फोन आलेला होता तर तिथे मी पण गेले तर घरी सई पण सईला लगेच माझ्या मागे लागले आणि मग सईला घेऊन मी त्यांच्या घरी गेले तर त्यांचा हळदी कुंकू आहे ना आदल्या दिवशी झालेलं होतं त्यांनी पण खूप छान असं मस्त डेकोरेशन केलेलं होतं पण मी मम्मीच्या घरी थांबलेले मला जाता नाही आलं तर त्यांनी दुसऱ्या दिवशी मला कॉल केला आणि बोलवून घेतलं तर खूप छान असं मस्त छान असं त्यांचं आदल्या दिवशीचं डेकोरेशन केलेलं होतं तर चला सई मस्तपैकी बघा कशी हात करते तिळगुळ द्या म्हणते आणि त्यांच्या घरामध्ये ना छान असं निवृत्तीनाथाचा मोठा फोटो होता तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर नक्की बघा तर चला सकाळी छान अशी स्वामींसमोर ही रांगोळी काढली आणि देवघरातही छान अशी मस्त विठ्ठल रुक्मिणीकर माझ्याकडे छाप आहे त्याची रांगोळी काढली पण सकाळी ना मला खूप घाई असते कारण बस लवकर येते त्यामुळे मला सकाळी जास्त व्हिडिओ काढता नाही येत तर चला मग कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हा सगळ्यांना बाय बाय गुड नाईट.